साडे रात 9:08 व 11:07 कमी आहे. दोन्ही वेळा समान आहेत तर किती वाजले असतील हा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवताना आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा तो या ठिकाणी मी एक घड्याळ काढलेलं आहे आणि या घड्याळाच्या साह्याने तुम्हाला वेळ समजली पाहिजे त्यासाठी त्या ठिकाणी मी काढलेलं आहे. तर बघा घड्याळात 9:08 झालेली आहे आणि दुसरी वेळ आहे 11:07 कमी आहे. ह्या दोन्ही वेळा सारख्याच आहेत म्हणजे ती दोन्ही वेळ सांगण्याची फक्त पद्धत वेगळी आहे. 9:08 झाली काय आणि 11:07 कमी आहेत दोन्ही वेळा समान आहेत. आता दोन्हीमध्ये फरक पाहिला तर 2 तासांचा आहे कारण इथे 9 वाजून गेलेले आहेत आणि 11:00 कमी आहेत म्हणजे फरक हा 2 तासाचा आहे. ध्यानात ठेवायचा हा फरक कारण तो महत्वाचा आहे. 2 तासाचा फरक आहे ते आपल्याला काढायचंय. सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं गणित आहे. तर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला काय पाहायचं आहे किती मिनिटे वर झाली आणि किती मिनिटे कमी आहे. तर आपण या ठिकाणी 8x आणि 7x या दोन्हीची बेरीज करणार आहोत. ती बेरीज झाली 15x आणि 15x म्हणजे हे 2 तास आहेत. 15x म्हणजे काय 2 तास आहेत. तर याचा आपण समीकरणात मांडणार आहोत की 15x बरोबर 2 तास म्हणजे 1 तास 20 मिनिटे. आणि हे जर आपण समीकरण सोडवलं तर याचं उत्तर येतं 15×8=120 म्हणजे एका एक्सची किंमत किती आलेली आहे 8 आहे. मग आता 8x म्हणजे काय 8x म्हणजे 8×8 म्हणजे 64 मिनिटे. 8x याचा अर्थ काय झाला 64 मिनिटे. आणि 7x बरोबर 7×8 बरोबर 56 मिनिटे याचा अर्थ झाला 56 मिनिटे. आता तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी वेळ पहा 9:08 झाली आहे. आता 9:08 म्हणजे 8x म्हणजे किती मिनिटवर 64 मिनिटवर म्हणजे 9:64. आता 64 मिनिट तर नसतात. मग 9:60 एक तास असतो म्हणजे किती 10:04 झालेली आहे. आणि पुढचं पाहूयात ती वेळ किती आहे 11:07 कमी. आता 11:07 कमी 7x म्हणजे किती येतं 56 आहे. मग 11:56 कमी आहे. 11:56 कमी आहेत म्हणजे किती 10:04. 11:56 कमी आहेत म्हणजे ती किती वेळ आली 10:04 आणि दोन्ही वेळा कशा आता समान आहे. तर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला हे गणित समीकरणात समजून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जर या प्रकारचं उदाहरण आलं आणि जर तुम्हाला 1 तासाचा वेळ आला एकच तास समजा 9:05 झाली आणि 10:02 कमी असं आलं म्हणजे 9 आणि 10 एक तासाचा तर तुम्ही इथं 2 तास जी वेळ घेतलेली आहे त्याच्या ऐवजी किती घ्यायची 1 तास म्हणजे 60 मिनिटाची वेळ घ्यायची आणि अशा प्रकारे तुम्ही ते गणित सोडवायचं.